कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधनं हटवून त्यांना अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याच्या ठरावाला मान्यता दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव. महाराष्ट्रातील कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधनं हटवून त्यांना अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्यायमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी ठराव मांडला आणि सर्व सभागृहाने बहुमताने त्याला मान्यता दिली. याबद्दल आघाडी सरकारचे कैकाडी समाजाचे विद्यमान आमदार यशवंत माने, महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघाचे कर्तृत्ववान अध्यक्ष लालासाहेब जाधव, हनुमंत माने गुरुजी, जयशंकर माने, रघुनाथराव जाधव, ज्ञानेश्वर माऊली, सोमनाथ जाधव, युवक कैकाडी समाजाचे युवा राज्याध्यक्ष राहुल जाधव, पप्पू जाधव आदि कैकाडी समाजबंधव यांच्या उपस्थितीत अभिनंदनाचा ठराव कोल्हापूर जिल्हा युवक कैकाडी समाज संघाचे युवक जिल्हाध्यक्ष विजयकुमार माने यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील रेस्ट हाऊसमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक कैकाडी समाज संघाचे राज्याध्यक्ष अंकुश माने, फादरवाउंडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुधाकर कोरवी सर, जिल्हा युवा उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील माने सर, जिल्हा सचिव सुधाकर माने सर, जिल्हा सल्लागार प्रमुख सुरेश कणगले सर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अंकुश माने सर, करवीर तालुकाध्यक्ष रामचंद्र कोरवी, इचलकरंजी शहर प्रमुख नामदेव कोरवी, कागल तालुकाध्यक्ष विक्रम कोरवी, रमेश कोरवी सर, दिलीप माने सर इत्यादींसह कार्यकर्ते हजर होते. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.